चौथी बातमी राजकीय क्षेत्रातून. गुजरातमध्ये काल लागलेला निकाल हा अनेक अर्थांनी वेगळा आहे. देशाच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ही निवडणूक ठरली आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. आगामी काळात राज्यातल्या राजकारणावरही याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. गुजरातच्या निकालाचं एका वाक्यात वर्णन करायचं तर पराभूत होऊनही काँग्रेस जिंकली आणि जिंकूनही भाजपचा पराभव झाला असं म्हणावं लागेल. 2014 लोकसभा निवडणुकीतल्या निर्भळ यशानंतर भाजपचा वारू चौफेर उधळला होता. दिल्ली आणि बिहारचा अपवाद वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भाजपनं घवघवीत यश मिळवलं. उत्तर प्रदेशात तर चमत्कार केला. महाराष्ट्रातही आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यातल्या झालेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपची विजयी घोडदौड सुरूच राहिली. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हतबल झाल्याचं चित्र निर्माण झालं. भाजपला रोखायचं कसं हा प्रश्न विरोधी पक्षांना पडलाय. याचं उत्तर कदाचित गुजरातच्या निकालात दडलेलं असू शकतं. राहुल गांधींना गुजरातच्या निवडणूक प्रचारात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्यांच्या साम्राज्याला काँग्रेसने लावलेला सुरुंग या बाबी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आहेत. गुजरातमध्ये सत्ता मिळाली नसली तरी काँग्रेसने केलेल्या कामगिरीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारलाय. संघर्ष केला, मेहनत घेतली आणि सातत्य राखलं तर भाजपचाही पराभव होऊ शकतो हा मंत्र गुजरात निवडणुकीने दिलाय. ह्याच्यातनं जिथं जिथं विरोधी पक्ष काम करतोय त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मध्ये पण एक थोडीशी स्फूर्ती निर्माण होईल. कार्यकर्त्यांच्या मध्ये देखील एक प्रेरणा निर्माण होईल आणि सगळ्यांच्या मध्ये एक वेगळं वातावरण ह्याच्यातनं पूर्ण देशभरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक ध्रुवीकरणाचे त्यांची जी पॉलिसी आहे, हिंदुत्वाची जी पॉलिसी आहे किंवा ग्रामीण भागातल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर हल्ला त्यांनी जो केलेला आहे, अल्पसंख्याकांच्या विरोधी वागलेले आहेत, दलित समाजाच्या विरोधी त्यांनी जे धोरण राबवलेलं आहे गुजरातमध्ये वगैरे, या सर्वांचा परिणाम होऊन आता मला वाटतं की भाजपच्या विजयाची जी कमान एकामागोमाग एक विजय मिळत होते ती आता परंपरा कुठेतरी खंडित होणार आहे आणि आता भाजपचा ग्राफ खाली खाली उतरला जाणार. एकीकडे विरोधकांना अवसान आलं असताना भाजपला या विजयानं निखळ आनंद घेऊ दिलेला नाही. मोदी शहांच्या गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपला घाम फोडलाय, त्यामुळे भाजपचे नेते सावध झालेत. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या जोमानं कामाला लागेल याची कल्पना त्यांना आली आहे. पुढल्या 1.5 वर्षात फडणवीस सरकार आणि पक्षाची कामगिरी सुधारण्यावर भाजपचा भर असेल. यशानं एक गोष्ट अधोरेखित झाली आहे की भारतातल्या कुठल्याही राज्यातला सामान्य माणूस हा देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. दुसरीकडे गुजरात निकालानं राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अधिक जवळ आणलंय. गुजरातमध्ये एकत्र लढलो असलो तर कदाचित आणखीन जागा वाढल्या असत्या याची कल्पना काँग्रेसला आली असणार. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादीला बरोबर घेण्याची काँग्रेसची भूमिका असू शकते. राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल शरद पवारांनी वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, मात्र गुजरात निकालाने यात बदल होण्याची शक्यता अधिकच आहे. दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई.